आरोपी आहे त्या आरोपीला शोधून काढू आणि त्याला बेड्या घालू. आपल्या व्यवस्थेमध्ये तिथल्या तिथे शासन द्यायची प्रथा दुर्दैवानं आपल्या लोकशाही प्रवृत्तीमध्ये नाही. अन्यथा अशा प्रवृत्तींना ठेचून मारलं पाहिजे, हीच त्यांच्यासाठी शिक्षा असू शकते. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, मिळालाच पाहिजे. यशस्वी तायला न्याय मिळालाच पाहिजे. आपल्या लोकशाही प्रवृत्तीमध्ये तो न्याय मिळण्यासाठी आपण फाशी द्यायची मागणी करतोय. न्यायव्यवस्था त्याच्या समोर गुन्हेगाराला उभं केलं की ते न्यायव्यवस्था त्यांचं काम करेल, पण अशा प्रवृत्ती वाढू नयेत याच्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानं काम करण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की हे शेवटचं टोक त्या व्यक्तीनं गाठलं, त्या नराधमाने गाठलं, पण त्याच्या आधीची पावलं ही समाजामध्ये चालता बोलता आपल्याला दिसत राहतात, ती त्या त्या वेळेला थांबवण्याच्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानं कृती करण्याची गरज आहे. आणि मग असं करणारा समाज असू द्या किंवा असं करणाऱ्या व्यक्ती असू द्या, या प्रत्येकाला त्या त्या ठिकाणी थांबवण्याची आवश्यकता आहे. आज संपूर्ण देशभरामध्ये लव्ह जिहाद सारखे प्रकरण वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि असे प्रकार घडत असताना शासनाच्या माध्यमातून जर त्याच्यावरती जर जरब बसत नसेल तर साहजिकच आहे महिला वर्गाच्या मनामध्ये आणि ज्याला ज्याला या प्रवृत्तीची चीड वाटते त्या प्रत्येकाच्या मनामध्ये संताप आल्याशिवाय राहणार नाही. तर या संदर्भात सुद्धा विशेषत्वानं लव्ह जिहादच्या बाबतीमध्ये सुद्धा कडक पद्धतीचे कायदे हे येण्याची आवश्यकता आहे की ज्याच्या माध्यमातून या प्रवृत्तींच्या वरती आळा बसू शकतो. येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला अशी प्रकरणं घडू द्यायची नाहीत असं आपण वारंवार म्हणत राहतो आणि पुन्हा पुन्हा एखादं प्रकरण समोर येत राहतं. मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकानं जागरूकपणानं आपल्या अवतीभोवती अशा पद्धतीच्या घडणाऱ्या घटना आपल्या अवतीभोवती या घटनांची लागणारी चाळून ही वेळीच ओळखून या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये राहिलं पाहिजे. पोलीस प्रशासन हे लवकरात लवकर या यशस्वी शिंदे यांच्या या ठिकाणी मारेकऱ्याला लवकरात लवकर ताब्यात घेईल आणि न्यायालयाच्या समोर उभं करेल आणि न्यायालयाच्या समोर त्याला उभं केल्यावर न्यायालयाच्या कडे आपल्याला सातत्यानं या ठिकाणी आपलं हे म्हणणं जे आज आपण मांडतोय ते त्याही ठिकाणी सातत्यानं मांडत राहण्यासाठी सुद्धा जागरूकपणानं काम करत राहिलं पाहिजे. मला खात्री आहे की सकल हिंदू समाज आणि हिंदू जनजागरण मंच या बाबतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं आग्रही राहील. एक लोकप्रतिनिधी या नात्यानं मी सातत्यानं या विषयावरती आपल्या सोबत राहील याची ग्वाही या निमित्तानं देतो. आणि स्वर्गीय यशस्वी शिंदे हिला या ठिकाणी